नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, तुम्ही जसं की थंबनेल बघितलंच आहे की जून 2020 जो महाराष्ट्र सेटचा पेपर झाला होता, तर त्यामधला आपण प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन डिस्कस करतोय जो वेन डायग्रामच्या कॉन्सेप्टवर विचारला आहे. बघा बेटा, मी म्हणजे माझ्या बॅचमध्ये पण सांगत असतो, आमचे ऑनलाईन बॅचेस सुरू आहे. ओके, ज्या कुणाला आमचे ऑनलाईन बॅचेस ऑनलाईन कोर्सेस जॉईन करायचं, ॲप्लिकेशनद्वारे सगळं तुम्हाला व्हिडिओज वर्कशीट्स आणि टेस्ट आम्ही प्रोव्हाइड करतो संडे टू संडे. तर ज्या लोकांना आमच्या ऑनलाईन कोर्सेस जॉईन करायचं आहे, त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला कोर्स डिटेल्स दिलेले आहेत, ते तुम्ही कोर्स डिटेल्स वाचा आणि तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट पण करू शकता. बघा बेटा, मी बॅचमध्ये पण म्हणत असतो मुलांना की वेन डायग्रामवर दोन प्रकारचे क्वेश्चन्स नेहमी येतात. ओके, बघा, एक क्वेश्चनचा प्रकार राहतो की आपल्याला 2 ते 3 ऑब्जेक्ट देतात. ओके, आणि त्या ऑब्जेक्ट्समधनं आपल्याला एक वेन डायग्राम बनवायची राहते, आणि ऑप्शन्समध्ये मग आपल्याला 4 प्रकारच्या वेन डायग्राम्स असतात, ती एक वेन डायग्राम सिलेक्ट करावा लागतो. आणि दुसरा क्वेश्चन कसा असतो बेटा, है की नाही, जे लोक आर्ट कॉमर्स किंवा जे नॉन मॅथमॅटिकल बॅकग्राऊंडचे लोक आहे, ओके, जे नॉन मॅथमॅटिकल बॅकग्राऊंडचे लोक आहे, परंतु का नाही, मग अशा लोकांना मॅथमॅटिकल, एखादा जर मॅथमॅटिकल क्वेश्चन आहे तर तो वेन डायग्रामच्या मदतीने कसा सॉल्व्ह केला पाहिजे, है की नाही, जे नॉन मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड आहे. म्हणजे मी माझ्या कोर्सेसमध्ये मी सांगितलेलं पण आहे व्हिडिओजमध्ये की जे नॉन मॅथमॅटिकल बॅकग्राऊंडचे लोक आहे, परंतु ते त्यांना जर मॅथमॅटिकल क्वेश्चन जर वेन डायग्रामच्याच मदतीने जर काढण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे इझिली क्वेश्चन तू फाइंड आउट करू शकतो. वेन डायग्रामच्या मदतीने मॅथमॅटिकलचा क्वेश्चन आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. बघा, आता हा जो काही डायरेक्शन दिलेला आहे, बघा, आपण हा क्वेश्चन घेणार आहे. ओके, हा वाला, ओके, ही जी काही डायरेक्शन दिलेला आहे, बघा, क्वेश्चन्स नंबर फ्रॉम 33 to 34 आर बेस्ड ऑन द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आता तुम्ही जर ही इन्फॉर्मेशन वाचली, ओके, जर तुम्ही वेन डायग्रामचा यूज नाही केला तर तुम्हाला अर्धा तास लागणार, परंतु हा क्वेश्चनचा ॲन्सर नाही येणार. परंतु तुम्ही या क्वेश्चनसाठी जर वेन डायग्रामची मदत घेतली तर विद इन काही मिनटात तुम्ही हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. वेन डायग्रामवर बघा बेटा, महाराष्ट्र सेटचा फॉर्मॅट ठरलेला आहे, त्या फॉर्मॅटवर क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. तुम्ही याच पेपरमध्ये बघून घ्या, एक वेन डायग्रामवर पण क्वेश्चन आहे आणि एक हा जो दुसरा, म्हणजे तीन, जवळजवळ 3 क्वेश्चन्स वेन डायग्रामवर आले बेटा. ओके, म्हणजे याच्या अगोदर पण एक क्वेश्चन दिलेला आहे, मी माझ्या क्लासमध्ये घेतलेला आहे कोर्सेसमध्ये, आणि बघा हे 2 क्वेश्चन्स, म्हणजे जवळजवळ 3 क्वेश्चन्स वेन डायग्रामवर आहे. राहतातच तुम्ही कोणताही जर प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन बघितला. म्हणून मी सांगतो, जे काही फॉर्मॅट्स ठरलेले आहेत ते फॉर्मॅट्स क्लिअर करा, पक्के करा, त्याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. ओके, तर बघा, आपण आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. अतिशय सुंदर आणि अतिशय सोपा क्वेश्चन आहे, जस्ट यू नीड अ कॉमन सेन्स टू डेव्हलप दॅट वेन डायग्राम, ओके, फ्रॉम द दिस गिवन डाटा. बघा, अमंग 800 स्टुडंट, ओके, 220 फेल्ड इन मराठी. ठीक आहे, सर्वप्रथम बघा, हे महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला साईडला लिहून घ्यावं लागणार आहे कुठेतरी. बघा काय म्हटलं त्यांनी, 220 फेल्ड इन मराठी. ठीक आहे, बघा, सर्वप्रथम मी काय करतो बाबा, टोटल लिहून घेतो. टोटल किती आहे आपल्याकडे, 100 आहे. ओके, त्यापैकी बाबा मराठीमध्ये फेल झालेले किती स्टुडंट्स आहे आपल्याकडे, 220, काही हरकत नाही. ओके, आफ्टर दॅट बघा, आणि एक सांगतो, जेव्हा तुम्ही क्वेश्चन्स सॉल्व्ह करतात ना, तर तेव्हा अंडरलाईन्स करत जा, म्हणजे तुम्हाला परत तो क्वेश्चन वाचण्याची गरज नाही पडत. बघा, आता मला बघा, 220 अंडरलाईन केली मराठी, 220 फेल्ड मराठी, दॅट्स इट, म्हणजे क्लिअर झाला पॉईंट. बघा, 300 फेल्ड इन इंग्लिश, म्हणजे मी काय करणार, इकडे इंग्लिश लिहिणार आणि इकडे लिहून टाकणार 300, असं अंडरलाईन करत झालं. बघा, 150 फेल्ड इन हिंदी, म्हणजे हिंदीमध्ये 150, काही हरकत नाही. ओके, 125 फेल्ड इन बोथ मराठी अँड इंग्लिश. ओके, बघा, मराठीला एम करतो आणि इंग्लिशला ई करतो, किती गेले रे बाबा, किती गेले म्हणता, किती फेल झाले, 125. ओके, आफ्टर दॅट 70 फेल्ड इन बोथ मराठी अँड हिंदी. ओके, मराठी अँड हिंदीसाठी किती गेले हो, 70 फेल झाले. ओके, त्यानंतर 60 फेल्ड इन बोथ इंग्लिश अँड हिंदी. ओके, इंग्लिश अँड हिंदीसाठी किती फेल्ड झाली बाबा, 60. आफ्टर दॅट 30 फेल्ड इन ऑल 3 डिग्रीज, म्हणजे त्याच्यात इंग्लिश पण आलं, मराठी पण आलं अँड हिंदी पण आलं, किती असे 30. हा तुम्हाला गिवन डाटा दिलेला आहे, हा तुम्हाला गिवन डाटा दिलेला आहे, आणि यावरून तुम्हाला काढायची आहे बाबा वेन डायग्राम. ओके, या डाटावरून जर तुम्ही वेन डायग्राम काढली तर जे काही 33व्या आणि 34व्या क्रमांकाचे जे काही एक्झाम्पल्स दिले आहे, विद इन सेकंड यू कॅन फाइंड इट. ओके, आता बघा बेटा, आपल्याकडे काही स्टुडंट असे आहे की 3 विषयामध्ये फेल झालेले, काही 2 विषयांमध्ये, है की नाही, हे बघा, हे 2 विषयांमध्ये, आणि काही स्टुडंट इंडिव्हिज्युअल, म्हणजे हिंदीमध्ये एवढे एवढे एवढे, काय हरकत नाही. बघा, आता वेन डायग्राम कशी काढायची, आता बघा, मराठी हिंदी आणि इंग्लिश, ओके, तर या तिघांचंही आपल्याला इंटरसेक्शन पाहिजे.
या तिघांचे आपल्याला इंटरसेक्शन पाहिजे. का बरं इंटरसेक्शन पाहिजे? आता ह्या तीन डायग्राम मी मिक्स का बरं केल्या, है की नाही? हाही प्रश्न पडतो ना की सर ठीक आहे तुम्ही इंटरसेक्शन म्हटलं, इंटरसेक्शन डायग्राम काढली, मग का बरं असं केलं? अरे बाबा बघा, तुम्ही लास्टली बघा, मराठी इंग्लिश आणि हिंदीमध्ये 30 स्टुडंट काय झाले आहे, फेल झाले आहे. मग हे बसवायची कुठे, है की नाही? बघा आता सपोज मी हा मराठी कन्सिडर केला सर्कल, हाय हा सपोज एक की नाही, ओके हा बेटा मराठीचा करतो, त्यानंतर हा इंग्लिशचा करतो, ओके आणि हा हिंदीचा करतो, ओके. तर बघा 30 स्टुडंट आपल्याकडं अशी आहेत की जी तिन्ही विषयात फेल झाले, मग यांना बसवायचं कुठं? ओके बघा, यांना मी इथं बसवू शकतो. बघा 30 स्टुडंट माझ्याकडे असे आहेत की जे काय काय फेल झाले रे तिन्ही विषय. बघा बघा, हा बेटा बघा, हा मराठीमध्ये पण आला, हा इंग्लिशमध्ये पण आला, हा हिंदीमध्ये पण आला. कळत आहे? कळत आहे? म्हणून मला तिघांचं इंटरसेक्शन एका ठिकाणी आणणं महत्त्वाचं होतं. आता बघा, हा काय करतो, हा 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 जो एक्स आहे हा कॉर्डिनेट करतो, याच्यामध्ये मराठी आला, इंग्लिश आला, ओके, परंतु याच्यात हिंदी नाही आला, याच्यात हिंदी नाही आला. हा काय डिनोट करतो वाय, हा वाय डिनोट काय करतो, याच्यात इंग्लिश आला, हिंदी आला. हा झेड डिनोट काय करतो, मराठी आला, हिंदी आला. येतं लक्षात? असं राहते बाबा. बघा आता बघा बघा बघा, ठीक आहे, म्हणजे याचं आपलं काम झालं, ठीक आहे. आता बघा, इंग्लिश आणि हिंदीमध्ये किती म्हटले हो, 60 स्टुडंट फेल झाले. कुठे? इंग्लिश आणि हिंदी, म्हणजे इथे यायला पाहिजे. इंग्लिश आणि हिंदीमध्ये किती? 60 स्टुडंट. आता बघा, ऑलरेडी इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुमच्याकडं 30 स्टुडंट आहे ऑलरेडी, है की नाही? ऑलरेडी, हा ठीक आहे ना, ते तिघांमध्ये पण आहे. हा जो काही 30 आहे हा तिघांमध्ये आहे, पण इंग्लिश आणि हिंदीमध्ये पण आहे ना बाबा. बघा हा जो काही 30 आहे, हा जो काही 30 आहे तो इंग्लिश आणि हिंदीमध्ये पण आहे. आपल्याला टोटल किती पाहिजे? 60 पाहिजे. म्हणजे मी इथं 30 ॲड करून टाकतो, म्हणजे टोटल आता 30+30 60 झाले. येतं लक्षात? 30+30 किती झाले? 60 झाले. कशा तो? इंग्लिश अँड हिंदीमध्ये, म्हणजे हा पण कॅन्सल झाला. त्यानंतर बघा, मराठी आणि हिंदीमध्ये किती म्हणत आहे? 70, ओके. म्हणजे इथे येणार, मराठी आणि हिंदीमध्ये किती म्हणत आहे? 70 म्हणत आहे. पण ऑलरेडी आपल्याकडे 30 आहे ना, है की नाही? 30 असे आहे की ती तिघांमध्ये आहे, म्हणून त्यांना आपण काउंट करत आहे. येतं बेटा? मराठी आणि हिंदीमध्ये किती आहे? 70 आहे. मग आपल्याला ऑलरेडी आपल्याकडे मराठी आणि हिंदीमध्ये 30 आहे, मग 70 मायनस जर 30 केले तर आपल्याला इथं 40 बसवा लागणार आहे. म्हणजे आता झाले 40+30 झाले टोटल 70 मराठी आणि हिंदीसाठी. व्हेरी गुड, म्हणजे याचा आता काही प्रॉब्लेम नाही राहिला. आता बघा, आता काय राहिला बाबा, 125 कशात बसवायचे आपल्याला? मराठी आणि इंग्लिशमध्ये. मराठी आणि इंग्लिश म्हणजे इथे बसवायचे आहे, पण ऑलरेडी आपल्याकडे 30 आहे, म्हणजे 125 मायनस जर 30 केले तर 95 येते, म्हणजे 95+30 गेले तर 125. अरे वा, या नॉन मॅथमॅटिकल बॅकग्राऊंडच्या लोकांसाठी हे एवढं सिम्पल आहे, म्हणजे बघा ना, है की नाही? हे जर तुम्ही असं एक पन्नाही लिहिला ना, एक पेज लिहिला ना बाबा, तुम्ही हे इथं असा असा सॉल्वच नाही होऊ शकत. तो सॉल्व होऊ शकते फक्त वेना डायग्रामनीच, तो सॉल्व होऊ शकते फक्त वेना डायग्रामनीच. गॉट इट नाउ सी. आता बघा पुढं काय म्हटलं त्यांनी, हा पण कॅन्सल झाला. बघा हिंदीमध्ये टोटल किती स्टुडंट फेल झाले? 150. आता बघा, आता हिंदीचा हा सर्कल झाला, हिंदीचा हा सर्कल झाला. तर हिंदीच्या सर्कलमध्ये ऑलरेडी 30+30+40 लोक फेल दिसत आहे. हा 30, हा 30 आणि ह्या 40, ओके. तर हे किती झाले बाबा? 100. ऑलरेडी 100 लोक आहे, मग आपल्याला बघा किती बसवायचे टोटल? 150. म्हणजे आपल्याला 50 जर याच्यात ॲड केलं तर 150 होत आहे, म्हणजे मी इथं 50 ॲड करून टाकतो. मग आता हे 50 आणि हे वरचे 40, 30, 100+50, 150. व्हेरी गुड, म्हणजे हिंदी पण कॅन्सल झाला, ओके. आता बघा, आता बघा, आता काय म्हटलं त्यांनी, इंग्लिशमध्ये आपल्याला टोटल किती फेल दाखवायचे आहे? 300, ओके. बघा इंग्लिश इथे आहे, बघा इंग्लिश मी ब्लॅक सर्कल करत आहे, ओके. 300 दाखवायचे आहे, पण ऑलरेडी किती बसले आहे? 95 +30+30 5 9 15, म्हणजे 155 ऑलरेडी आहे, ओके. 155 ऑलरेडी आहे, म्हणजे 300 मायनस जर 155 केले तर आपल्याला 145 इथे बसून टाकावं लागणार आहे. म्हणजे हे 145 आणि हे या टोटल यांची बेरीज किती हो? 155, म्हणजे 155 आणि 145 300, म्हणजे इंग्लिशचा पण पत्ता कॅन्सल झाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड बेटा. नाव सी, आता बघा, आत्तर बघा, आत्तर बघा. हां, आता राहिला कशाचं? फक्त मराठीचं राहिला. आता बघा मराठीचा हा डायग्राम बेटा, मराठीची ही फिगर झाली. बघा मराठीमध्ये ऑलरेडी, ओके, मराठीमध्ये आपल्याला किती बसवायचे बेटा? 220 बसवायचे, ठीक आहे. मराठीमध्ये 220, पण ऑलरेडी किती आहे ती काउंट करा ना. बघा 95 आहे, 30 आहे, 40 आहे, म्हणजे हा बेटा 5, ओके. 9 हे झालं बेटा 165, है की नाही? जर 220
आपण मायनस 165 जर केलं तर किती राहते रे बाबा 55, म्हणजे मला इथं 55 बसवावं लागणार आहे. म्हणजे हे 55 ओके, आफ्टर दॅट 95, 30 अँड 41 165, 165 आणि 55 किती रे बाबा 220 झाले. सगळे आपण जे काय फेल स्टुडंट होते ओके ओके, फक्त याच्यात बघा बेटा, फक्त हा एकच असा आहे हे बघा, हा का हा तिन्हीमध्ये येतो, 30 जो आकडा आहे तो तिघांमध्ये पण येतो ओके. आता बघा, सांगतो बघा बघा, आता आता लक्ष द्या, तुम्हाला एक वेगळी इंक यूज करावा लागणार आहे मला. बघा हे जे काही ग्रीनवाले आहे, हे ग्रीनवाले इंडिव्हिज्युअल फक्त हिंदीत नापास झाले. बघा हिंदीत फक्त 50 नापास झाले, त्यानंतर 55 लोक फक्त मराठीत नापास झाले, त्यानंतर 145 लोक फक्त इंग्लिशमध्ये नापास ओके. जो काही ग्रीन सर्कल केला ते फक्त एका विषयामध्ये नापास झाले ओके. आणि जो काही मधातला 30 सेंट्रली ब्लू आहे तो फक्त तो तिन्ही विषयांमध्ये नापास झाला. तुकडे नापास झाले बाबा, तिन्ही विषयांमध्ये नापास झाला ओके. आणि हे जे आहे बेटा ओके, हे बघा, हे 30 इंग्लिश आणि हिंदीमध्ये नापास झालेले, हे 40 मराठी आणि हिंदीमध्ये नापास झाले, आणि हे काय रे बाबा, मराठी आणि इंग्लिशमध्ये नापास झालेले ओके. ग्रीन सर्कल काय डिनोट करते बेटा, बघा इथं लिहू नाही देतो मी, ग्रीन डिनोट्स ओके ओनली वन सब्जेक्ट, ओनली वन सब्जेक्ट ओके. आफ्टर दॅट ब्लॅक टू सब्जेक्ट्स, दोन सब्जेक्टमध्ये फेल झालेले ओके. त्यानंतर जो काही ब्लू आहे एकटाय मधात बादशासारखा ओके, ब्लू बेटा ऑल थ्री बघा. आता तर काही नाही, आता तर बघा, दोन सेकंदमध्ये क्वेश्चन सॉल्व होऊ शकते. बघा काय म्हटलं बघा, पहिला हाऊ मेनी स्टुडंट्स फेल इन एक्झॅक्टली टू लँग्वेजेस. मी पहिलेच सांगितलेलं आहे, टू लँग्वेजेससाठी बघा, टू सब्जेक्टसाठी आपल्याला ब्लॅक सर्कल्स काउंट करायचे आहे. ब्लॅक सर्कल्स किती आहे वो बघा, 95, 40 आणि 30 करा बेरीज. हा झाला 5, 9, 4, 13, 13 आणि 3, 16. 165 स्टुडंट्स फेल्स इन एक्झॅक्टली टू सब्जेक्ट्स. हाऊ मेनी? एक्झॅक्टली टू. अँड यू कॅन सी द ऑप्शन बी इज देअर. येणार लक्षात? बघा कसं सेकंदात क्वेश्चन सॉल्व झाला. आता बघा सुकंड क्वेश्चन बघा, हाऊ मेनी फेल इन ओनली वन लँग्वेज. ठीक आहे, फक्त एक लँग्वेज ओके. आणि बघा मी जे काही ग्रीन सर्कल्स काढले आहे फक्त एक लँग्वेजसाठी काढले आहे. बघा ग्रीन सर्कलमध्ये किती आहे, 145, 55, आफ्टर दॅट 50, 12, 20, 10, 0. हा चालेल एक, हा झाला बाबा किती रे बाबा, 5 आणि 5, 10 आणि 5, 15, 5. हा चालेल एक बेक बॅट 250. हे तर काय बाबा, पाचवी जो गणित होतं बघा, 250 ऑप्शन इज देअर. सांगा आता काय कठीण होतं, सांगा मला आता काय कठीण होतं याच्यात बाबा. येत आहे लक्षात? लक्षात यायलाच पाहिजे, लक्षात यायलाच पाहिजे. बघा बेटा असे हे जे दोन एक्झाम्पल्स होते, म्हणजे रिसेंट क्वेश्चन आहे. तुमचा जो काही जूनचा पेपर होता कोरोनामुळे पोस्टपॉन जाऊन तो बहुतेक तर 26 का 27 डिसेंबरला झाला ना, तर त्यामधला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे ना, जून 2019 जो काही पेपर होता, जी काय ॲड आली होती जून 2021 पेपर होणार आहे. बघा किती इझी क्वेश्चन होता. मी म्हणून म्हणतो की जे ठरलेले आहे वेनर डायग्राम, ब्लड रिलेशनशिप, त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंग, नंबर सिरीज, हेच करा नो. है कि नहीं? बघा हा 35वा क्रमांकाचा क्वेश्चन, डाटा इंटरप्रिटेशनमध्ये टेबल फॉर्मेट शिकलेलो आहे. ॲज इट इज क्वेश्चन आहे, 2 सेकंदात क्वेश्चन हा सॉल्व होऊ शकतो. जस्ट यू नीड अ सम, फक्त परसेंटेज काढण्याची गरज आहे इथे. 2 सेकंदात तुम्ही हा क्वेश्चन पण सॉल्व करू शकता. ठरलेले पॅटर्न्स आहे, हे ठरलेले पॅटर्न्स कसा, हे बघा आपल्याला, बघा 50 क्वेश्चन्स राहतात, 35 क्वेश्चन्स थेअरी जातात आणि 15 क्वेश्चन्स मॅथमॅटिकल राहतात. बघा तर मॅथमॅटिकलचे कोणते क्वेश्चन सॉल्व करायचे जे ठरलेले आहे, जसं की वेनर डायग्राम, ब्लड रिलेशन, कोडिंग डिकोडिंग, नंबर सिरीज ओके, त्यानंतर लॉजिकल रिझनिंग डायग्राम, हे ठरलेले आहे. हेचीच प्रॅक्टिस करा, नवीन क्वेश्चन्स इथं करायचेच नाही. नवीन क्वेश्चन्स करण्याच्या भानगडीत पडू नका, वेळ जातो इथं, वेळ नाही जातो इथं. ठरलेला पॅटर्न डोक्यात माहीत राहतो, बाबा हे असंच करायचं आहे, असंच करायचं आणि तसंच आन्सर फाईंड आउट करायचं. आणि माझं सजेशन्स आहे की पहिले 35 क्वेश्चन जी काही थेअरी असते त्याच्याकडे लक्ष द्या पहिले ओके. म्हणजे अर्ध्या तासात 35 पैकी तुमचं एम राहायला पाहिजे की मी 25 सॉल्व. 35 पैकी 35 एम नाही ठेवायचं, 35 पैकी 25 एम ठेवा. खूप झालं 30 एम, तर 30 पैकी तुमचे 20-22 येण्याचे चान्सेस राहतात ओके. राहिले इकडे मग आता 15 पैकी आपल्याला फालतूच्या भानगडीत पडायचंच नाही. जो फॉर्मॅट तुम्ही स्टडी केला आहे त्या फॉर्मॅटचाच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. म्हणून तो तुमचा पहिला पेपर थोडा वीक जातो. तुम्ही एक तर स्ट्रॅटेजी यूज नाही करत, त्यानंतर तुम्ही अशा क्वेश्चनच्या मागे लागता ओके, जो तुम्ही फॉर्मॅट कधी शिकलाच नाही.
तुम्ही फॉर्मॅट पक्के करा ना, म्हणजे फॉर्मॅट ठरलेले ठरलेलेच फॉर्मॅट आहे, सिलेबस बघा फॉर्मॅट ठरलेलाच आहे, त्या फॉर्मॅटवर करा. मग कसं होते ना, सपोज आता सपोज एखादा विदाऊट फॉर्मॅटचा क्वेश्चन करताय, तुमचे गेले सुरुवातीचे 5 मिनिट गेले त्याचा आन्सर नाही आला, बट झालं तिथून मग तुमच्या डोक्यात घोळवणं सुरू होऊन जातो, तो नाही मग जे राहणारे क्वेश्चन तो पण नाही येत, असा तुमचा प्रॉब्लेम व्हायला नको. ओके, तर बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.